प्रत्येक नगरपालिकेसाठी एक चीफ ऑफिसर म्हणजे CEO असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला CEO या पदाविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? याचे ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. चीफ ऑफिसरला मराठीमध्ये मुख्य अधिकारी म्हटलं जातं. तो आर्थिक शिस्त पालनाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. मुख्य अधिकारी हा स्थानिक नेतृत्व आणि प्रशासन यांच्यामधील महत्त्वाचा प्रशासकीय दुवा आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या सेवांकडे लक्ष देण्याचं काम मुख्याधिकारी करत असतो. नगर परिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांना काम वाटप करण्याचे काम मुख्याधिकारी करत असतो. मुख्य अधिकारी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीला सादर करतो. मुख्य अधिकारी होण्यासाठी तुम्हाला MPSC कडून घेतली जाणारी राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते. मुख्य अधिकारी होण्यासाठी वयोमर्यादा काय लागते ते पाहू. ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात, तर रिझर्व कॅटेगरीतले विद्यार्थी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. राज्यसेवा परीक्षा ही एकूण 3 टप्प्यांमध्ये होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुलाखत देता येते. मुख्याधिकारी होण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं महत्त्वाचं आहे. ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्याही सब्जेक्टमधून कम्प्लीट केलं असलं तरीसुद्धा तुम्हाला मुख्याधिकारी होता येतं. मुख्याधिकारी होण्यासाठी कितीही कमी उंची असली किंवा कितीही कमी वजन असलं तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. नगरपालिकेचा मुख्याधिकारी हे खूप महत्त्वाचं प्रशासकीय पद आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. MPSC आणि UPSC संबंधित अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंट नक्की करा.